प्रकल्प म्हणजे जादूची कांडी नाही की इकडून आला आणि तिकडे गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याच्या आरोपांमुळे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच आता ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची चर्चा सुरू आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना, कोणताही प्रकल्प एखाद्या राज्यात 3-4 महिन्यात येतो आणि जातो असं होत नाही. कुठलीही प्रक्रिया ही आधीपासूनच सुरू असते. प्रकल्प म्हणजे जादूची कांडी नाही की इकडून आला आणि तिकडे गेला असं म्हटलंय. पोकळ घोषणांशिवाय शिंदे सरकार काही करत नाही. राष्ट्रवादीची टीका. एक एक करत राज्यातील सर्व महत्वाचे प्रकल्प राज्याच्या बाहेर चालले आहेत. यातील एकही प्रकल्प थांबवण्यात शिंदे फडणवीस सरकारला यश आलेलं नाही. हे सरकार केवळ पोकळ घोषणाबाजी करण्याशिवाय काहीही करत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रयत्नशील असताना हा प्रकल्प देखील मध्य प्रदेशच्या वाट्याला गेला असल्याची बाब समोर आल्याने राज्यातील सरकारवर पुन्हा टीकेची झोड सुरू झाली आहे. राज्यातील सर्व महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर कसे गेले आणि ते परत आणण्यास राज्य सरकारने काय प्रयत्न केला असा प्रश्न राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने उपस्थित केला आहे. ऊर्जा उपकरण प्रकल्प ही महाविकास आघाडी सरकारच्या काळातच गेला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा. ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर गेल्या संदर्भात नागपूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी याबाबत भूमिका मांडली आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प गेला अशा चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नये. सर्व टाइमलाइन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्पाचे 3 पार्ट असतील. 2 पार्टची घोषणा होणे बाकी आहे. महाराष्ट्रातून गेल्याचा कांगावा करणे चुकीचे आहे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते. कुठलीही माहिती न घेता महाविकास आघाडीचं अपयश आमच्या माथी मारू नये. अधिकारी सुद्धा हताश होतात. कुठलीही माहिती न घेता जुन्या सरकारच्या काळातील गेलेले प्रकल्प आमच्या काळात गेले हे दाखवणे बंद केले पाहिजे असं फडणवीस यांनी म्हटलंय. आमदार जितेंद्र आव्हाड यांची जामिनावर सुटका. राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयाने शनिवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे. शुक्रवारी वर्तकनगर पोलिसांकडून त्यांना हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी अटक केली होती. त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर आव्हाड यांच्या वकिलांनी केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर करत दिलासा दिला. आव्हाड यांच्यासोबत अटक करण्यात आलेल्या त्यांच्या इतर 11 जणांना देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांकडून गंभीर आरोप. जामीन मंजूर झाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. तक्रारदार मिळत नव्हता त्यामुळे त्यांनी विवियाना मॉलचे व्यवस्थापक आणि सिनेपोलिसच्या कर्मचाऱ्यांवर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आव्हाड यांनी केला. तसेच आपल्याला कलम 41A अन्वये नोटीस देण्यात आली. ही नोटीस आपल्याला दुपारी 2 वाजता देण्यात आली होती. नोटीस मध्ये 5 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहा असं सांगण्यात आलेलं, मात्र 2:30 वाजताच अटक करण्यात आली. नोटीस दिल्यानंतर 72 तासांच्या आत कोणालाही अटक करता येत नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा नियम आहे. आपल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा हा नियम पाळला नाही असा आरोपही त्यांनी लगावला. मी रोज 2-3 किलो शिव्या खातो त्यामुळे थकत नाही, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा. मी रोज 2-3 किलो शिव्या खात असल्यामुळेच इतके व्यस्त वेळापत्रक असूनही थकत नाही. काही वेळा लोक मला विचारतात तुम्ही थकले का, तेव्हा मी सांगतो की मला नियमित शिव्यांचा आहार मिळतो आणि त्या खरेच पोषणाचे काम करते. लोकांच्या भल्यासाठी मग मी त्याचा उपयोग करतो अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा मधील एका सभेत दिली. विरोधी पक्षांच्या शिव्या शापांनी ना उमेद होऊ नका असा सल्लाही त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना यावेळी दिला. काही लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्यावर टीका करत असतात, भलेबुरे म्हणत असतात, हे त्यांचे नैराश्य आहे. पण त्याची काळजी करू नका, हसा आणि चहा घ्या. पुढच्या दिवशी कमळ फुललेले दिसेल. त्यांच्याकडे शिव्यांखेरीज काहीच उरलेले नाही. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा आणि आनंदात पुढे चालत राहा असंही मोदी म्हणाले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलण्याची घोषणा. पूर्वीप्रमाणे सरदार पटेल यांचे नाव देण्याचे आश्वासन. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. त्यात त्यांनी समाजातल्या विविध घटकांसाठी अनेक आश्वासने दिली आहेत. पण त्यांनी गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलून ते सरदार पटेल स्टेडियम असे करण्याचेही आश्वासन दिले आहे. आणि त्यावर सध्या त्या ठिकाणी खुमासदार चर्चा सुरू झाली आहे. हे स्टेडियम खूप पूर्वीपासूनच तेथे अस्तित्वात आहे. त्याचे नाव
सरदार पटेल स्टेडियम असेच होते, परंतु भाजपने स्टेडियमची डागडुजी करून त्याला नरेंद्र मोदींचे नाव दिले। त्याला काँग्रेसचा पहिल्यापासूनच विरोध आहे। भाजप सरकारच्या गेल्या 27 वर्षांच्या राजवटीत झालेल्या सर्व भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करून दोषींना कारागृहात पाठवण्याचे आश्वासन देखील यामध्ये देण्यात आले आहे। दरम्यान काँग्रेसच्या या जाहीरनाम्यामध्ये अन्यही आकर्षक आश्वासने देण्यात आली आहेत। सुकेश चंद्रशेखरलाच भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवा, केजरीवालांची उपरोधित सूचना। भारतीय जनता पक्षाचे कुविख्यात गुन्हेगार सुकेश चंद्रशेखर यालाच भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष करावे अशी उपरोधिक सूचना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे। त्यांनी म्हटले की चंद्रशेखर हा भाजपचीच भाषा बोलत आहे, त्यामुळे भाजपने त्यांना स्टार प्रचारक म्हणून आपल्या पक्षात आणले आहे असे सध्या दिसते आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे। केजरीवाल म्हणाले की भाजप माझी लाय डिटेक्टर चाचणीची मागणी करते आणि सुकेश चंद्रशेखर ही तीच मागणी करतो, याचा अर्थ काय घ्यायचा असा सवालही त्यांनी यावेळी केला। मुंबई विमानतळावर शाहरुखला अडवले, तासभर चौकशी। बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याच्या टीमला शुक्रवारी रात्री कस्टम विभागाकडून मुंबई विमानतळावर अडवण्यात आले। तासभर चौकशी झाल्यावर शाहरुख आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी हे विमानतळातून बाहेर पडताना दिसले, मात्र त्याचा अंगरक्षक आणि टीम मधील अन्य सदस्यांना थांबवून ठेवण्यात आले होते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाखो रुपयांची घड्याळे आणणे, कस्टम ड्युटी न भरणे आणि सामानामध्ये घड्याळांचे रिकामे बॉक्स आढळून आल्यामुळे या लोकांना अडवण्यात आले आणि त्यांची चौकशी करण्यात आली। शाहरुख एका खासगी विमानाने दुबई येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता आणि त्याच विमानाने तो आणि त्याची टीम रात्री 12:30 मुंबईला परतले। तपासणीमध्ये या मंडळींच्या बॅग मध्ये लाखो रुपयांची घड्याळे आढळली आहेत। नेपाळ मधील निवडणुकीसाठी मनीषा कोईरालाचा प्रचार। नेपाळमध्ये आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला हिनेही प्रचारात भाग घेतला आहे। हिंदुत्ववादी राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन मनीषा कोईरालाने नेपाळच्या जनतेला केले आहे। मनीषा कोईराला ही नेपाळचे पहिले पंतप्रधान आणि नेपाळी काँग्रेसचे संस्थापक गिरिजा प्रसाद कोईराला यांची कन्या आहे। राजेंद्र लिंगडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीच्या प्रचारासाठी तिने दोन ठिकाणी प्रचारसभा घेतल्या। RRP पक्षाला मतदान केल्यास नेपाळमधील भ्रष्टाचार समाप्त होईल असे मनीषा कोईरालाने म्हटले आहे। राजेंद्र लिंगडे यांनी भ्रष्टाचाराविरोधात उठवलेल्या आवाजामुळे आपण प्रभावित झाल्याचेही तिने सांगितले आहे।